जिंतूर तालुक्यातील वझर बुजुर्ग येथे रेतीचोरांचा धुमाकूळ, त्यांना मात्र अभय कोणाचे? तहसीलदार साहेब यांना वारंवार फोन करूनही याकडे दुर्लक्ष, याचे नेमके कारण काय असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. जिंतूर तालुक्यातील वझर पूर्णा पात्रातून दररोज भर दिवसा तसेच रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरने वाऊचा उपसा होत आहे. आता रेती चोरांनी एक नवीन शक्कल लढवली आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाण्या येण्यास नाहक त्रास सोसावा लागत आहे. महसूलच्या काही अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्याने पूर्णा नदी पात्र या वाळू माफियांना खुले करून देण्यात आले आहे. पूर्णा नदीचे मात्र खंडर झाले आहे, यामुळे पाण्याची पात्रता खोलवर गेली आहे. म्हणून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. महसूलचे अधिकारी येण्याच्या प्रत्येक 10 किलोमीटर अंतरावर आपला एक माणूस बसून ठेवल्यामुळे रेती चोर हाती सापडत नाही. या रेती चोरीच्या जड वाहनांमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. तसेच वझर परिसरात पोलीस चौकी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. प्रतिनिधी बळीराज भराडे, जिंतूर.